खडकलाट येथील मराठी मुलींच्या शाळेमध्ये विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी शिक्षक व पालक एकत्र आल्यासच मुलांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो असे जीएम कांबळे यांनी म्हणाले. खडकलाट येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलींच्या शाळेने मोठ्या प्रमाणात विकास साधला आहे. खासगी शाळेतही असा विकास पाहावयाला मिळत नाही, पण ही शाळा दर्जेदार आहे कारण येथील शिक्षक पालक एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या विकासाबाबत चर्चा करतात. ज्यावेळी पालक शिक्षक एकत्र येतील त्याचवेळी विद्यार्थ्यांचा खरा विकास होतो असे मत चिक्कोडीचे शिक्षक संयोजक व प्राथमिक शिक्षक चिक्कोडी तालुका सेवा संघाचे अध्यक्ष जीएम कांबळे यांनी व्यक्त केले. ते येथील MGS मध्ये विद्यार्थ्यांना बॅग, कपडे व भारत पीडी वर्कच्या वतीने देण्यात येणाऱ्या साहित्याचे वाटप प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्ष राजू हेगण्णा हे होते. प्रारंभी सातवीच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व ईशास्तवन सादर केले. BSNL संचालक राकेश चिंचणे व ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष सतीश पाटील यांच्या हस्ते झाडांना पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. SS कोळी यांनी स्वागत केले. उपस्थितीत मान्यवरांचा व पालकांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आले. GM कांबळे पुढे म्हणाले, खडकलाट परिसरात नंबर 1 ची शाळा म्हणून MGS ची ओळख आहे. अशा शाळेत भारत बीडी वर्कचे उद्योगपती रमेश पै यांनी गेल्या 5 वर्षापासून शालेय साहित्य वितरण करीत आहेत. जणू शाळेला त्यांनी दत्तक घेऊन शाळेच्या विकासाला हातभार लावित आहेत, त्यामुळे त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच असल्याचे सांगितले. बंडा सरदार यांनी शाळेच्या विकासाबाबत कौतुक करून देणगीदारांचे आभार मानले. मुख्याध्यापिका AG वाघे यांनी शाळेच्या विकासाचा आढावा घेतला. विद्यार्थिनींना वह्या, बॅग, कपडे आदीचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष सतीश पाटील, BSNL संचालक राकेश चिंचणे, बंडा सरदार ग्रामपंचायत सदस्य इलियास लाटकर, हबीब परकुटे, रमेश पाटील, नईम हसुरे, राजू पाटील, भास्कर रेनके, रामदेव चव्हाण, प्राध्यापक रमेश पुजारी, उदय काटे, अनिल जाधव, संतोष सूर्यवंशी, उमेश पाटील, अण्णासाहेब मडगावे, संग्राम मोकासे, शीतल खराडे, BP वराळे, PD मडिवाळ, KA कांबळे, SS इटगी आदीसह पालक, विद्यार्थिनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. JP कांबळे यांनी सूत्र संचालन करून आभार मानले.